students, today we are going to learn and understand problem set 43 of chapter number 10, Measuring Time, from 5th Standard Mathematics. Page number 59 वर टेक्स्टबुक मध्ये प्रॉब्लेम सेट 43 दिलेला आहे. हा प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व करणारच आहोत, पण त्याही आधी प्रीवियस क्लासेसमध्ये आपण मेजरिंग टाइम हा चॅप्टर शिकलो होतो. त्यामध्ये आपण काय काय पाहिले, काय काय शिकलो त्याची थोडीशी रिव्हिजन करून घेऊयात. सो हे क्लॉक आहे, दिस इज अ क्लॉक. दिस क्लॉक इज शोईंग 2 o'clock. वी नो दिस बिकॉज ऑफ द पोझिशन ऑफ द आर हँड अँड मिनिट हँड. This is hour hand and this is minute hand. There is another hand in the picture called the second hand. This hand moves swiftly. The second is a very small unit used to measure time less than a minute. Hour hand आणि मिनिट हँड यांच्या व्यतिरिक्त हा जो थर्ड हँड आपल्याला या क्लॉकमध्ये दिसत आहे तो आहे सेकंड हँड. हा हँड खूप जलद गतीने फिरत असतो. 1 मिनिटपेक्षा कमी वेळ मेजर करण्यासाठी सेकंड हे युनिट वापरले जाते. क्लॉकच्या सर्कलचे इक्वल 60 पार्ट्स केलेले असतात. इथे क्लॉकवर तुम्हाला छोट्या छोट्या लाईन्स दिसत आहेत, तर या किती आहेत लाईन्स? टोटल 60 लाईन्स आहेत. वेन द सेकंड हँड मूव्ज 1 पार्ट, इट टेक्स 1 सेकंड. When it complete 1 round of the clock face, it moves across all 60 parts. This takes 60 seconds. In the same time, the minute hand moves 1 place, which means that 1 minute is over. 1 minute is equal to 60 seconds. इथे पहा, हा second hand जेव्हा इथे first line वर जातो तेव्हा 1 सेकंड कंप्लीट होतो, आणि जेव्हा हा सेकंड हँड क्लॉकचा पूर्ण 1 राऊंड कंप्लीट करतो तेव्हा तो हे सगळे 60 सेकंड्स कंप्लीट करत असतो. आणि त्याचवेळी हा जो इथे मिनिट हँड आहे हा सुद्धा 1 मिनिट कंप्लीट करत असतो. जेव्हा सेकंड हँड 60 सेकंड्स कंप्लीट करतो तेव्हा मिनिट हँडचा 1 मिनिट कंप्लीट होत असतो. इट मीन्स दॅट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंड्स. 60 सेकंड्स कंप्लीट झाले की 1 मिनिट होत असतो. सो आता या क्लॉकमध्ये काय टाईम झालेला आहे? 1 मिनिट पास्ट 2. 2 वाजून 1 मिनिट झालेले आहेत. हा मिनिट हँड जेव्हा सेकंड लाईनवर जाईल तेव्हा 2 मिनिट्स कंप्लीट होतील. तसेच थर्ड लाईनवर हा जेव्हा मिनिट हँड जाईल तेव्हा 3 मिनिट्स कंप्लीट होतील. आणि आता 4 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. आता 5 मिनिट्स या क्लॉकमध्ये कंप्लीट झालेले आहेत. सो 12 पासून 1 पर्यंतचं जेवढं हे अंतर आहे ते अंतर म्हणजे किती मिनिट्सचं आहे? ते आहे 5 मिनिट्सचं. म्हणजे जेव्हा मिनिट हँड हा 1 वर असणार आहे तेव्हा 5 मिनिट्स कंप्लीट झालेले असतात. सो आता या क्लॉकमध्ये काय टाईम झालेला आहे? 5 मिनिट्स पास्ट 2. जेव्हा हा मिनिट हँड 2 वर जाईल तेव्हा काय टाईम असणार आहे या क्लॉकमध्ये? 10 मिनिट्स पास्ट 2. आणि जेव्हा हा मिनिट हँड 3 वर जाईल तेव्हा किती मिनिट्स होणार आहेत? तेव्हा 15 मिनिट्स होणार आहेत. मग या क्लॉकमध्ये किती वाजतील? 15 मिनिट्स पास्ट 2. 15 मिनिट्स पास्ट 2 हा टाईम आपण अजून एका प्रकारे सांगू शकतो. कशा प्रकारे? येस, क्वार्टर पास्ट 2. हा मिनिट हँड जेव्हा 4 वर असतो तेव्हा क्लॉकमध्ये टाईम असतो 20 मिनिट्स पास्ट 2. आणि जेव्हा हा मिनिट हँड 5 वर जातो तेव्हा टाईम होतो 25 मिनिट्स पास्ट 2. हा मिनिट हँड जेव्हा 6 वर असतो तेव्हा 30 मिनिट्स कंप्लीट होतात, म्हणजेच हाफ आर कंप्लीट होतो. आणि आपण म्हणतो इट इज हाफ पास्ट 2 और 30 मिनिट्स पास्ट 2.
जेव्हा हा मिनिट हँड 7 असतो तेव्हा 35 मिनिट्स कंप्लीट होतात. सो या क्लॉकमध्ये आता किती वाजलेले आहेत, 35 मिनिट्स पास्ट 2. त्याचप्रमाणे हा मिनिट हँड जेव्हा 8 जातो तेव्हा 40 मिनिट्स कंप्लीट होतात. सो या क्लॉकमध्ये आता 40 मिनिट्स पास्ट 2 हा टाइम झालेला आहे. तसेच हा मिनिट हँड जेव्हा 9 जातो तेव्हा 45 मिनिट्स हा मिनिट हँड कंप्लीट करत असतो. सो आता किती वाजलेले आहेत या क्लॉकमध्ये, 45 मिनिट्स पास्ट 2. हाच टाइम आपण अजून एका वेगळ्या प्रकारे सांगतो की 3 अजून 15 मिनिट्स बाकी आहेत. मग 15 मिनिट्स बाकी आहेत हे कशा प्रकारे सांगणार, तर 15 मिनिट्स टू 3. त्याचप्रमाणे 15 मिनिट्स म्हणजेच क्वार्टर. सो आपण अशाही प्रकारे म्हणतो की इट इज क्वार्टर टू 3. जेव्हा मिनिट हँड 10 जातो तेव्हा तो 15 मिनिट्स कंप्लीट करत असतो. सो हा टाइम कशा प्रकारे सांगणार, 50 मिनिट्स पास्ट 2. तसेच आपण अशाही प्रकारे म्हणतो की 3:10 बाकी आहेत, मग ते कसे सांगणार, तर इट इज 10:03. जेव्हा मिनिट हँड 11 जातो तेव्हा 55 मिनिट्स कंप्लीट झालेले असतात, मग हा टाइम आपण सांगतो इट इज 55 मिनिट्स पास्ट 2. आणि आणखीन कोणत्या वेगळ्या प्रकारे सांगणार की 3:05 बाकी आहेत, सो इट इज 5:03. त्याचप्रमाणे जेव्हा मिनिट हँड 12 जातो तेव्हा 60 मिनिट्स कंप्लीट होतात आणि तेव्हा आपण म्हणतो इट इज 3:00. आधी क्लॉकमध्ये काय टाइम झालेला होता, आधी क्लॉकमध्ये 2:00 झालेले होते आणि जेव्हा क्लॉकने 60 मिनिट्स कंप्लीट केले तेव्हा टाइम झाला 3:00. मग इथे काय लक्षात येते आपल्याला की 60 मिनिट्स कंप्लीट झाले की 1 होतो. सो 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आणि 60 सेकंड्स इज इक्वल टू 1 इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा इथे आता मिनिट हँड आहे 4 आणि आर हँड 2 थोडासा पुढे आहे. सो इथे किती मिनिट्स पास्ट झालेले आहेत हे आपण पटकन कसे सांगणार आहोत, सो 4:05 20, सो 20 मिनिट्स पास्ट 2. त्याचप्रमाणे जेव्हा मिनिट हँड असतो 7 तेव्हा आपण काय करणार आहोत, 7:05 35, राईट, सो 35 मिनिट्स पास्ट 2. त्याचप्रमाणे आता इथे हा मिनिट हँड आहे 2 आणि आर हँड आहे 3, मग अशा वेळी आपण काय करत असतो, 3:10 झालेले आहेत, मग 10 झालेले आहेत हे कसं सांगणार आहोत, तेव्हा आपण पास्ट हा वर्ड यूज करायचा आहे, 10 पास्ट 3. आणि आता इथे 3:10 अजून बाकी आहेत हे सांगताना आपण 2 हा वर्ड यूज करायचा आहे, सो 10:02:03. Now let us solve problem set 43. Question 1. Write the time shown in each clock in the box given below it. इथे क्लॉक दाखवलेले आहेत आणि प्रत्येक क्लॉकच्या खाली एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेल्या क्लॉकमध्ये किती वाजलेले आहेत, किती टाइम दाखवलेला आहे ते राईट करायचे आहे. सो इथे या फर्स्ट क्लॉकमध्ये किती वाजलेले आहेत, मिनिट हँड आहे 5. सो किती मिनिट्स पास्ट झालेले आहेत, 5:05 20, सो 25 मिनिट्स पास्ट झालेले आहेत. आणि आर हँड कितीवर आहे, 2 पुढे आहे, राईट, सो इथे काय टाइम झालेला आहे, 2:25, ऑर वी कॅन से 25 मिनिट्स पास्ट 2. नेक्स्ट क्लॉकमध्ये पहा बरं किती वाजलेले आहेत, मिनिट हँड आहे 10 म्हणजेच किती मिनिट्स पास्ट झालेले आहेत, 10:50, राईट, सो 50 मिनिट्स पास्ट झालेले आहेत. आर हँड पहा कुठे आहे, आर हँड 7 पुढे आहे आणि 8 जवळ आहे, म्हणजेच इथे किती वाजलेले आहेत, 7:50, ऑर वी कॅन से 50 मिनिट्स पास्ट 7. हाच टाइम आपण अजून एका वेगळ्या प्रकारे सांगतो
8 वाजायला अजून 10 मिनिट्स कमी आहेत, बाकी आहेत. सो ते कसे सांगणार आपण? 10 मिनिट्स टू 8. नेक्स्ट क्लॉक मध्ये काय टाइम दाखवलेला आहे? मिनिट हँड 1 वर आहे. सो 1 5 5, सो 5 मिनिट्स पास्ट झालेले आहेत. आर हँड आहे 8 वर, राईट? सो 8 5, और वी कॅन से 5 मिनिट्स पास्ट 8. नेक्स्ट क्लॉक मध्ये काय टाइम दाखवलेला आहे? मिनिट हँड आहे 8 वर, म्हणजेच किती मिनिट्स पास्ट झालेले आहेत, किती मिनिट्स होऊन गेलेले आहेत? 8 5 40, सो 40 मिनिट्स होऊन गेलेले आहेत. पण किती वाजून? आर हँड पहा बरं कुठे आहे. आर हँड 5 जवळ आहे, तो अजून 5 वर आलेला नाही. म्हणजेच इथे काय टाइम झालेला आहे? 4:40, और वी कॅन से 40 मिनिट्स पास्ट 4. हाच टाइम आपण अजून एका वेगळ्या प्रकारे सांगतो. 5 वाजायला अजून 20 मिनिट्स बाकी आहेत, कमी आहेत. ते कशा प्रकारे आपण सांगणार मग? 20 मिनिट्स टू 5. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ द हँड्स ऑफ द क्लॉक टू शो द टाइम गिवन इन द बॉक्स. आता इथे बॉक्समध्ये टाइम दिलेला आहे आणि आपल्याला क्लॉकचे हँड काढायचे आहेत, म्हणजेच आर हँड आणि मिनिट हँड काढायचा आहे. सो इथे फर्स्ट क्लॉकमध्ये टाइम सांगितलेला आहे 4:30. 4:30 म्हणजेच 30 मिनिट्स पास्ट 4. 30 मिनिट्स पास्ट 4, मग 30 मिनिट्स होऊन गेलेले आहेत हे कसं दाखवणार आपण? मिनिट हँड कुठे ड्रॉ करणार आपण? तुम्हाला तर माहीतच आहे 12 पासून 1 पर्यंत 5 मिनिट्स होतात, तसेच 1 पासून 2 पर्यंत 5 मिनिट्स होतात. मग मिनिट हँड आपण कुठे ड्रॉ करणार? जर आपल्याला 30 मिनिट्स होऊन गेलेले आहेत, हाफ आवर होऊन गेलेला आहे असं शो करायचं आहे, तर मिनिट हँड आपण ड्रॉ करणार इथे 6 वर. का? कारण तुम्हाला माहीतच आहे 6 5 30, राईट? आणि आता मला सांगा आर हँड आपण कुठे ड्रॉ करणार? 4:30 आपल्याला शो करायचं आहे, 30 मिनिट्स तर आपण शो केले. मग 4:30, 4 वाजून 30 मिनिट्स झालेले आहेत. मग आर हँड येणार 4 थोडासा पुढे, कारण 4 वाजून गेलेले आहेत आणि 30 मिनिट्स झालेले आहेत. नेक्स्ट क्लॉकमध्ये आपल्याला दाखवायचे आहे 9:15. क्वार्टर म्हणजेच 15 मिनिट्स आणि पास्ट म्हणजे 15 मिनिट्स होऊन गेलेले आहेत. मग मिनिट हँड आपण कुठे दाखवणार? मिनिट हँड येणार 3 वर, कारण 9:15 होऊन गेलेले आहेत. किती वाजून? तर 9 वाजून. मग आर हँड येणार 9 वर. नेक्स्ट क्लॉकमध्ये सांगितलेले आहे आपल्याला शो करायला 9:45. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट्स आणि 2:05 असे वर्ड्स आहेत, म्हणजेच काय? तर 15 मिनिट्स अजून बाकी आहेत 5 वाजण्यासाठी. मग मिनिट हँड कुठे येणार? मिनिट हँड येणार 9 वर. आणि आर हँड कुठे येणार? आर हँड येणार इथे 5 थोडासा जवळ, पूर्णपणे 5 वर नाही, 5 थोडासा जवळ. सो आता हे क्लॉक शो करत आहे 9:45. नेक्स्ट क्लॉकमध्ये आपल्याला दाखवायचे आहे 20 मिनिट्स पास्ट 11. 20 मिनिट्स होऊन गेलेले आहेत. सो 20 मिनिट्स म्हटल्यावर आपण मिनिट हँड कुठे दाखवणार? 4:05 20, राईट? सो मिनिट हँड येणार 4 वर. आता आर हँड कुठे येणार? 20 मिनिट्स पास्ट 11. सो आर हँड येणार 11 थोडासा पुढे, कारण 20 मिनिट्स होऊन गेलेले आहेत 11 वाजून. म्हणून आर हँड पूर्णपणे 11 वर येणार नाही, 11 थोडासा पुढे येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, इफ अ बस दॅट लिव्ज नाशिक ॲट 5 इन द मॉर्निंग रिचेस पुणे दॅट सेम डे ॲट 10:30 इन द मॉर्निंग, हाऊ लाँग डज द जर्नी टेक. इथे या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेले आहे की एक बस आहे, ही बस नाशिकवरून 5 सकाळी 5 AM ला पुण्याकडे निघाली,
आणि या बसला पुण्याला पोहोचायला किती वाजले, तर 10:30 AM. मग या क्वेश्चनमध्ये विचारलेले आहे की या बसला नाशिकपासून पुण्याकडे पुण्याला पोहोचायला किती वेळ लागला. सो या क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे, ही बस नाशिकवरून किती वाजता निघाली होती, तर सकाळी 5 o'clock in the morning म्हणजेच एक्झॅक्ट 5 वाजता, राईट. आणि ही बस पुण्याला किती वाजता पोहोचली, तर 10:30 in the morning म्हणजेच 10:30 ही बस पुण्याला पोहोचली. मग या बसला नाशिकवरून पुण्याला पोहोचायला किती वेळ लागला हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, मग आपण आर्स आणि मिनिट्स, इथे 10:30 म्हणजेच 10:30 ही बस पुण्याला पोहोचली, राईट. सो 10:30 आपण सकाळी नाशिकवरून ही बस निघाली होती 5 o'clock. सो 5 o'clock आपण मायनस करणार, सो सबट्रॅक्शन करूयात. इथे येणार 0, 3 आणि 10 सबट्रॅक्ट केल्यावर येतात 5. सो 5:30. सो या बसला नाशिकपासून पुण्याला पोहोचायला किती वेळ लागलेला आहे, तर 5 hours and 30 minutes. राईट करूयात फायनल आन्सर, द जर्नी टूक 5 hours 30 minutes. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ प्ले दॅट वॉज टू स्टार्ट ॲट 9:15 ॲट नाईट वॉज डिलेड बाय 1/2 hour बिकॉज ऑफ अ पॉवर आउटेज. वॉट टाईम डीड द प्ले स्टार्ट. आता इथे या क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहे की एक प्ले आहे आणि तो प्ले कधी चालू होणार होता, तर रात्री 9:15 चालू होणार होता, पण पॉवर आउटेजमुळे 1/2 hour उशीर झाला. 1/2 hour उशीर झाला. 1/2 hour म्हणजे काय, 1/2 hour म्हणजेच 30 minutes. या प्लेला स्टार्ट व्हायला 30 minutes अजून एक्स्ट्रा लागले पॉवर आउटेजमुळे. वॉट टाईम डीड द प्ले स्टार्ट, मग तो प्ले किती वाजता चालू झाला हे आपल्याला सांगायचे आहे. सो 9:15 ॲट नाईट म्हणजेच 9:15 9:15 PM. 1/2 hour म्हणजेच 30 minutes. हा प्ले स्टार्ट होणार होता 9:15, 1/2 hour उशीर झाला, मग तो प्ले किती वाजता चालू झाला असा क्वेश्चन आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 9:15 30 minutes ॲड करावे लागणार. चला तर मग ॲड करूयात. सो 9:15 आणि 30 minutes आपण ॲड करणार आहोत. इथे आर्स 0 आहेत, सो इथे आपण 0 राईट करूयात. 0 नाही राईट केला तरीही चालणार आहे. ॲडिशन करूयात, सो 5, 4 आणि इथे 9. सो 9:45 past 9. फायनल आन्सर राईट करूयात, द प्ले स्टार्टेड ॲट 9:45 PM. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. इफ अ ट्रेन लिव्ज मुंबई ॲट 10:15 ॲट नाईट अँड रिचेस नागपूर ॲट 1:40 द नेक्स्ट आफ्टरनून, हाऊ लाँग डज द जर्नी टेक. इथे या क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहे की एक ट्रेन आहे आणि ही ट्रेन रात्री 10:15 मुंबईवरून निघाली आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली, तर या ट्रेनला मुंबईवरून नागपूरला पोहोचायला किती वेळ लागला. तर इकडे लक्ष द्या, या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेले आहे की ही ट्रेन मुंबईवरून किती वाजता निघालेली आहे, ट्रेन लिव्ज ॲट 10:15 PM आणि ही ट्रेन नागपूरला किती वाजता पोहोचली, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 PM. द ट्रेन रिचेस ॲट नागपूर नेक्स्ट डे 1:40 PM. तर ही ट्रेन मुंबईवरून रात्री 10:15 निघाली होती, राईट. सो रात्रीचे 10:15 टू दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे 10:15 म्हणजेच किती होतात, 12 hours होतात,
Okay, so 10:15 at night to 10:15 of next day morning is equal to 12 hours. ही ट्रेन अजून नागपूरला पोहोचलेली आहे का? नाही. ही ट्रेन नागपूरला किती वाजता पोहोचलेली आहे? तर दुपारी 1:40 PM. राईट. सो आता आपल्याला काय करावं लागणार आहे? आता आपल्याला हा जो टाईम आहे सकाळी 10:15 ते दुपारी 1:40 हा किती आहे तो फाइंड आउट करावा लागणार. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, 1:40 मधून 10:15 मायनस करूयात, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट टाइम सांगता येणार आहे की या ट्रेनला किती वेळ लागला मुंबईपासून नागपूरला पोहोचायला. आता इथे 1:40 मधून 10:15 आपण सबट्रॅक्ट नाही करू शकत, मग आपण काय करणार आहोत, 1:40 ला 24 आर क्लॉकनुसार आपण कन्वर्ट करूयात. सो 1:40 म्हणजेच 13:40. राईट. आता यामधून आपण 10:15 मायनस करूयात, सबट्रॅक्ट करूयात. सो 40 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यावर येतात 25 आणि 13 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यावर येतात 3. सो 3 hours 25 minutes. आता हे 3 hours 25 minutes कधीपासून झालेले आहेत? तर सकाळी 10:15 टू दुपारी 1:40 पर्यंतचे हे 3 hours 25 minutes आहेत. हेच अजून सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इकडे लक्ष द्या, सकाळी 10:15 पर्यंत 12 hours होतात. राईट. इथपर्यंत तुम्हाला कळालंच असणार. आता 10:15 टू 11:15 हा झाला 1 hour. 11:15 टू 12:15 हा झाला 1 hour. आणि 12:15 टू 1:15 हा झाला 1 hour. सो हे झाले 3 hours. सकाळी 10:15 टू दुपारी 1:15 पर्यंत. पण आपली ट्रेन जी आहे ती किती वाजता नागपूरला पोहोचलेली आहे? ती नागपूरला पोहोचलेली आहे 1:40 ला. इथे या क्लॉकमध्ये मिनिट हँड आहे 3 वर आणि आपली ट्रेन पोहोचलेली आहे 1:40 ला, तेव्हा मिनिट हँड आहे 8 वर. सो 3 पासून 8 पर्यंतचा हा जो टाईम आहे तो आपल्याला काउंट करावा लागणार आहे. राईट. सो 3 पासून 4 पर्यंत हा जो टाईम आहे तो आहे 5 मिनिट्सचा. मग जेव्हा 5 वर मिनिट हँड जातो तेव्हा होणार 10 मिनिट्स, 15 मिनिट्स, 20 मिनिट्स आणि हे झाले 25 मिनिट्स. सो इथे 3 hours 25 minutes. सकाळी 10:15 पासून दुपारी 1:40 पर्यंतचा हा जो टाइम आहे तो आहे 3:25 minutes. आता आपल्याला टोटल किती वेळ लागलेला आहे हे फाइंड आउट करायचे आहे. रात्री 10:15 पासून सकाळी 10:15 पर्यंत आहेत 12 hours. राईट. आणि सकाळी 10:15 पासून ते 1:40 पर्यंत किती वेळ लागलेला आहे? 3:25 minutes. राईट. सो आपण काय करूयात, 12 hours आणि 3:25 hours हे ॲड करूयात, म्हणजे टोटल ट्रेनला मुंबईवरून नागपूरला पोहोचायला किती वेळ लागला ते आपल्याला सांगता येईल. ॲडिशन करूयात. सो 12 + 3 = 15. मग इथे आपल्याला आन्सर आलेलं आहे, द जर्नी टूक 15 hours 25 minutes. ट्रेनला मुंबईपासून नागपूरला पोहोचायला 15 hours 25 minutes लागले. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.